ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शेतकऱ्यांसमोर शिंदे महत्वाचे नाहीत, बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर. सरकार येईल जाईल, सभागृहात कोण बसणार आहे कोण नाही बसणार याची चिंता आम्ही करत नाही. आम्हाला आमचा मायबाप शेतकरी आहे हे नेहमी आमच्या डोक्यात राहतं. नेता आमचा बाप होऊ शकत नाही, त्यामुळे आता तुमच्या डोक्यातील नेता, जात धर्म सर्व बाजूला ठेवून आता लढाई खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची लढता आली पाहिजे. तेव्हा सरकार कुणाचेही असो, बच्चू कडू हा नेहमी शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या पाठीशी राहील असं मत आमदार बच्चू कडू यांनी तिवसा येथील एका कार्यक्रमात व्यक्त केले. पाहूया पुढे काय म्हणतात. ताकत से कोई मतलब नहीं होता, दिमाग से चलना पड़ता है. जब दिमाग से चलते हैं तो यूं ही टपक जाता है आदमी. माणसाच्या अंगात ताकत किती असेल, उक्षा डाव कसा मारता येईल ते फार महत्वाचं आहे. आमची पार्टी दोन आमदाराची जरी असली तर एकटा बच्चू कडू 100 आमदाराला कॉपी आहे. आम्ही चीटपाट केल्याशिवाय राहत नाही. सभागृहात कोण बसलाय कोण नाही बसलाय आम्ही त्याची चिंता करत नाही. पण शेतकरी माला बाप आहे हे आमच्या डोक्यात नेहमी राहत. नेता आमचा बाप होऊ शकत नाही. आणि मित्र, तुम्हाला आम्हाला सगळ्याच्या डोक्यात जात पात धर्म पंत सगळं बाजूला ठेवून आता लढाई खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची लढता आली पाहिजे, मजुराची लढता आली पाहिजे. आज आम्ही सोयाबीनचे भाव पडले त्याच्यात तुमचा तालुका दुष्काळात आला नाही. आणि तो एवढ्या वरते जाऊन बसला का पेला नाही तर बरा, नाही तर पडला खाली तर दुसरी सगळे. कापसाचे भाव पडले, सरकारामागून सरकार बदललं पण धोरण बदलत नाही. कुठल्याही पक्षाचं असू द्या, भाजप असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, मी सभागृहामध्ये नेहमी हे बोलत असतोय. मी जरी शिंदे साहेबांसोबत जरी असलो पण शेतकऱ्यासमोर शिंदे साहेब आम्हाला महत्वाचं नाही, शेतकरी महत्वाचा आहे. आम्ही विधानसभेत सुद्धा बोलत असतो, आम्हाला शेतकरी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. तुम्हाला माहित असेल का आम्ही जेव्हा या सगळ्या ग्रामीण भागातले प्रश्न घेऊन सभागृहात उभं राहतोय आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो भाषण संपवतोय का, तुमच्या आमच्यावर अन्याय कसा होता ते आपण पाहिलं पाहिजे. शहरातल्या लोकांना 1.25 लाखाचं घर, योजनेचं नाव सारखंच आहे, पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची. आणि ती योजना जेव्हा शहरात जात ते 2.5 लाखाचं घर देत आणि गावात गेलं का 1.25 लाखाचं घर देत, हा आमचा अपमान आहे, पैशाचा विषय नाही आहे आणि तो आम्ही खपून घेणार नाही. तो येत्या निवडणुकीत जर त्याचा बदल केला नाही तर माझ्यासहित सगळ्याला हिचका दाखवावंच लागेल, कोणत्याही पार्टीचे असू द्या, कारण हा अपमान आहे. घर योजना सारखी आणि पैसे अलग अलग, तर हा असं का होतं? शहरातल्या लोकांना 2.5 लाख दिल्या जातं आणि गावातल्या लोकांना 1.25 लाख का दिला जातो? कारण तुमच्या हाती पक्षाचा झेंडा आहे, जातीचा झेंडा आहे, धर्माचा झेंडा आहे. आणि राजकारणी लोकांना माहीत आहे का, गावातलं राजकारण गटातटात असतं, त्याच्यानं कमी जास्त केलं तर हे एवढे भयाट कुत्रे आहे का याने हे समजतच नाही काय आपलं वाईट होऊन राहिलं. आपण यावर थोडंसं पाठी लावणं सुरू केली पाहिजे प्रहार संघटनेकडून. मात्र त्याची एक रोपण प्रत्येक गावात जे बेकार घरं आहे ना त्यांना एकतर घर द्या आणि शहराप्रमाणे 2.5 लाख द्या, अशा पाट्या लावणं पडक्या घरावर आपण सुरुवात करून टाकू. आमचं जर मत लागत असेल तर समान न्याय आम्हाला भेटला पाहिजे. मला 2.5 लाख रुपये महिना भेटते आमदार आहे तर, अधिकारी कर्मचाऱ्याला 1 लाख रुपये महिना भेटत आणि शेतकऱ्याच्या घरात 5 एकर जरी शेती असली तर 10,000 सुद्धा महिना भेटत नाही. या विरोधात आम्हाला लढावं लागणार. जातीसाठी लोक एकत्र येतात पण आता शेतकऱ्यासाठी लोक एकत्र आले पाहिजे. हे काही राजकीय भाषण नाही आहे पण हे आमच्या हक्काचं आहे ते सांगितलं पाहिजे. तर तुमची सुद्धा
मानसिकता तयार झाली पाहिजे यासाठी मी बोलत होतो. मी पहिलेच बोलत नव्हतोय, पण खेळ पाहता पाहताना एखाद्यानं तंगडी मारली तर पाठ पकडली आणि हात मारला तर पाय पकडला. सरकारचं असंच करावं लागतं, इकून तंगडी मारली तर हात पकडायचा आणि मग जास्त गेला तर पाठ पकडून पुरा चितपट केलं पाहिजे. जे जर आमच्या बाजूचं सरकार नसेल तर कुठलंही असू दे, उद्या आम्ही जरी वाईट वागत असाल तर आम्हाला सुद्धा तुम्ही हिसका दाखवला पाहिजे अशा अपेक्षा करतो आहे. आपण इतक्या चांगल्या स्पर्धा इथे ठेवल्या, कबड्डीमध्ये पण भ्रष्टाचार सुरू झाला, नॅशनलमध्ये नंबर लावायचा असला तर 1,00,000 रुपये आणि जिल्ह्याला जर नंबर लावायचा असला तर 50,000 रुपये. हे जे हरामी आहे ना, हे हाणून पाळावं लागेल, कारण इथं निधड्या छातीचा गरीब शेतकरी शेतमजुराचा पोरगा जेव्हा मेहनतीनं खेळत आणि तिथं जर कोणी करप्शन करत असल तर माझी शपथ आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, कोणी असू देतो. कारण आम्ही पाहतोय का बऱ्याच ठिकाणी क्रिकेटमध्ये असंच होत, एकही पोट्ट खेळातलं चाललं नाही खेळायला तिकडे, सगळे साले मोठ्या सिटीतले जातात. आमच्यात काय दम नाही आहे का? आमच्यात ताकद आहे, सगळं आहे, पण हे भाव नाही, शिक्षण नाही, हे आरोग्य व्यवस्था नाही आणि खेळायला जाव तर लग्गा नाही, हे सुद्धा आपण खपून घेतलं नाही पाहिजे. जे जे कोणी असेल त्यावर आपल्याला लक्ष घालावं लागेल. मला एक तक्रार करणारा दिवशातलाच एक पोरगा आला होता, तो नंतर गायब झाला, त्याचा शोध मी घेणार आहोत आणि यामधलं करप्शनसुद्धा आपण थांबवण्याचं काम करणार आहोत. आपण कबड्डी खेळता, जे जे खेळाडू इथे कबड्डी खेळतं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण हे छक्का मारत नाही, डायरेक्ट गळीच मारतो. छक्का मारणारा गेम क्रिकेट आहे आणि इथं डायरेक्ट गळी मारणारा गेम म्हणजे कबड्डी आहे. मारने के बाद भी जिंदा होता है आदमी, जे शंकराने जमलं नाही ते कबड्डीवाल्याने जमते, आणि म्हणून गळी मारता येतं आणि जिवंत पण करता येतं असा हा कबड्डी स्पर्धा आहे. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो.